विधानसभा निवडणुका सुरू झाल्यापासून बहुतांश निवडणुका ज्या आहेत ते बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद या विधानसभा मतदारसंघ जो आहे तो काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणाचा जो फटका आहे तो बसल्यामुळं गेल्या 15 वर्षांपासून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. पाहूयात जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचा आढावा. जळगाव जामोद मतदारसंघामध्ये कामगार कल्याण मंत्री डॉक्टर संजय कुटे हे विद्यमान आमदार आहेत. 2014 निवडणुकीत त्यांनी सलग 15 वर्ष आमदार राहिलेले कृष्णराव इंगळे यांचा पराभव करत हा मतदारसंघ ताब्यात घेतला. त्यानंतर गेली 15 वर्ष हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. 1989 शिवसेनेकडून निवडणूक लढवलेले कृष्णराव इंगळे पहिल्यांदा या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत 1994 आणि 1999 काँग्रेसकडून निवडणूक लढवत ते विजयी झाले. पण 2004 निवडणुकीमध्ये डॉक्टर संजय कुटे यांनी कृष्णराव इंगळे यांचा पराभव केला. काँग्रेसमधून भारिप बहुजन महासंघामध्ये प्रवेश केलेले प्रसेनजीत पाटील यांनी 2009 भारिपकडून निवडणूक लढवली. त्यावेळी ते दुसऱ्या क्रमांकावर होते. अवघ्या 4,047 मतांनी त्यांचा पराभव झाला होता. तर काँग्रेसचे रामविजय बुरुंगले सलग 2 वेळा 3रा क्रमांकावर राहिले होते. जिल्ह्यातील आदिवासी बहुल भाग मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात काँग्रेस नेत्यांची संख्या अधिक आहे, पण त्याचा फटका काँग्रेसलाच बसतो. कारण येथील काँग्रेस नेत्यांमध्ये असलेलं अंतर्गत राजकारण हेच भाजपाच्या विजयाचं गमक असल्याचं म्हटलं जातं. त्यात काँग्रेसमधून पराभूत झालेले कृष्णराव इंगळे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय, तर भारिप बहुजन उमेदवार असलेले आणि दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले प्रसेनजीत पाटील यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे. त्यात वंचितचंही आव्हान समोर उभं असणार हे नक्की असल्यानं एक वेगळी रंगत निवडणुकीत पाहायला मिळेल. आरएच आहे, वरुड बकालला आरएच म्हणजे ग्रामीण रुग्णालय आहे, शेगावला सेवा मोठे रुग्णालय आहे. या तिन्ही रुग्णालयामध्ये आज असं जर पाहिलं तर तंत्रज्ञ आणि डॉक्टरांची पदं रिक्त आहेत. म्हणजे डायलिसिस सेंटरचं आज जे शेगावला आहे तितकं ओव्हरलोड आहे की तिथं 6-6 महिने वर्ष रुग्णाचे नंबर लागत नाही. वाट पाहता पाहता पेशंट दगावतात. ही परिस्थिती आमच्या भागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आहे. आश्वासन दिल्या गेली डायलिसिस सेंटर सुरू करू, पण ते अद्याप सुरू झालेले नाही आहे. तर त्या संदर्भात चांगले तंत्रज्ञ, चांगल्या मशीन्स आणि मोठ्या प्रमाणात चंद्रापूरला असेल, जळगावला असेल, तर कसं सुरू होईल. आणि पाण्याच्याच पुढे समस्या नाही आहे. पाणी पिण्याच खारपान पाण्याच्याच पुढे समस्या नसून नाही आहे. इतरही कारण आहे किडन्यांचे, फिंगरचे, त्यामध्ये आपल्या खानपानामध्ये आपलं फवारलेले औषध असतील किंवा तुमचं लोक घेत असलेल्या पेन किलर, हा एक फार मोठा ग्रामीण भागामधला एक कृषी आहे. त्या बाबतीमध्ये जे गावठी डॉक्टर आहेत त्यांच्यावर निर्बंध आणले गेले पाहिजेत. आणि किराणा दुकानामध्ये मिळत असणाऱ्या त्या गोळ्या, एके पार नावाची 1 रुपयाची गोळी आहे, ग्रामीण भागातले 70% लोक त्याचं राशन करतात, ह्या सर्व गोष्टीवर निर्बंध आणले गेले पाहिजे. तरच किडनीच्या आजारापासून आमचा मतदारसंघ त्या ठिकाणी दूर होऊ शकत. भाजप सरकारनं केंद्रात आणि राज्यात केलेली विकास कामं आणि आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी पाठपुरावा करून राबवलेली 140 गावांसाठीची पाणी पुरवठा योजना, तसेच शेगाव विकास आराखडा या मुद्द्यावर भाजप मतदारांसमोर जाणार आहे. या मतदारसंघामध्ये पाण्यामध्ये क्षाराचं प्रमाण अधिक असल्यानं 13 वर्षात 4,500 रुग्णांचा किडनी निकामी झाल्यानं मृत्यू झाल्याचा प्रकार घडला. त्यामुळे या परिसरात डायलिसिस सेंटर सुरू करण्यासाठी अनेक आंदोलनं झाली, पण अद्याप ते पूर्ण झालेलं नाही. त्यात इतरही बाबतीत आरोग्य यंत्रणा ढासाळलेली पाहायला मिळते. त्यामुळे या प्रमुख मुद्द्यांसह संथगतीनं सुरू असलेला शेगाव विकास आराखडा, तसेच अपूर्ण असलेली 140 गावांची पाणी योजना हाही महत्वाचा मुद्दा आहे. शिवाय अंबाबर्वा अभयारण्यातून आदिवासी पुनर्वसनात झालेला भ्रष्टाचार, त्यामुळे मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या या समाजाच्या प्रश्नावर विरोधक भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार असून हे मुद्दे चर्चेचे असणार आहेत. मताधिक्य जे कमी होतं ते यावेळेस मी निश्चित आणि दाव्यानं सांगतो की कमीत कमी 25,000 मतांच्यापेक्षा जास्त मतांची आघाडी घेऊन माननीय डॉक्टर संजयजी कुठे यावेळेस विजयी होणार आहेत हे हमखास आहे. कारण मतदारसंघातली झालेली कामं आहेत, जनता आता सुज्ञ झालेली आहे. सुशिक्षित हे जे नवीन मुलं जे आहेत यांना
खरं काय खोटं काय हे सगळं पटत असते आणि ते कधी खोट्याला साथ देत नाही आणि भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं काम करत आलेला आहे ते सगळं खरं काम करत आलेलं आहे, सत्य काम करत आलेलं आहे, जमिनीवर राहून काम करत आलेलं आहे आणि त्याचा झालेला विकास सर्व बाबतीमध्ये हा जनतेला दिसत आहे, शाश्वत विकास दिसत आहे, भ्रष्टाचार थांबलेला दिसत आहे आणि रात्रंदिवस जीवापाळ मेहनत करणारे हे भारतीय जनता पक्षाचे नेते असतील, कार्यकर्ते असतील, हे त्यांना दिसत आहे. त्यामुळे मी हमखास सांगतो, सर्व समाजातले लोक या मतदारसंघातले, मग तो कुठलाही समाज असो, बहुसंख्येनं अल्पसंख्याक असो बहुसंख्याक असो, सर्व समाज हा बहुसंख्येनं डॉक्टर संजय कुटे यांनाच विजयी केल्याशिवाय राहणार नाही. आणि जसं जसं आम्ही आमदार साहेबांना ज्या ज्या वेळेस ज्या ज्या मदती मागितल्या त्यांनी आम्हाला दिल्या. महिला आघाडीचा एवढा चांगला सपोर्ट असतो प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांची एवढीच हजेरी असते आणि प्रत्येक गोष्ट जर आपण अपर्णाताईला अपर्णाताई कुठे यांना पण जर सांगितली महिलांच्या बाबतीत तर त्या सपोर्ट 100% महिलांना सपोर्ट करतात नेहमी. आणि अजून महिलांसाठी अजून एक मागणी आली होती की सगळे जिम्स वगैरे जे आहेत सगळे, तर महिलांसाठी पण एक लेडीज जिमची ते पण त्यांनी पास करून दिलेली आहे आणि प्रत्येक म्हणजे जे जे आम्ही म्हटलेलं आहे ते त्यांनी केलेलंच आहे. म्हणून माझा अनुभव तर हा सांगतो की 100% BJPच यावेळेस निवडून येणार. मतदारसंघामध्ये राजकीय समीकरणांपेक्षा सामाजिक समीकरणांवर निवडणूक अधिक लढवली जाते. मराठा, माळी आणि त्यानंतर कुणबी बौद्ध समाजाची मतं अधिक आहेत, त्यामुळे अशीच समीकरणं जोडत भारिपकडून पाटील समाजाला उमेदवारी दिल्यास काँग्रेसकडून माळी समाजाला देण्यात येते. गेल्या निवडणुकीत भारिपकडून प्रसेनजीत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. काँग्रेसकडून मात्र नवीन चेहरा म्हणून धनगर समाजाचे रामविजय बुरुंगले यांना उमेदवारी देण्यात आली होती. या मतदारसंघामध्ये काँग्रेस नेत्यांचा आणि इच्छुकांचा भरणा जास्त असल्यानं उमेदवारी न मिळाल्यास काँग्रेसचे इच्छुक उमेदवार अधिकृत उमेदवारांचे प्रचार कार्य करत नसून त्याचा फायदा हा भाजप उमेदवाराला होत असल्याचा इतिहास आहे. अंतर्गत गटबाजीमुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी सोडण्याची स्थानिक पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. त्यामुळे या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे खामगाव मतदारसंघाचे माजी आमदार निनाजी कोकरे यांनी जळगाव मतदारसंघामधील पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. भाजपकडून विद्यमान आमदार आणि कामगार मंत्री डॉक्टर संजय कुटे यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. काँग्रेसमधून कृष्णराव इंगळे यांच्या कन्या माजी नगराध्यक्ष स्वाती वाकेकर, प्रसेनजीत पाटील, प्रकाश अवचार, ज्योती ढोकणे, रमेश घोलप, अविनाश उमरकर, रंगराव देशमुख यांच्यासह बऱ्याच इच्छुकांनी पक्षाकडे आपली उमेदवारी मागितली आहे. विधानसभा मतदारसंघ क्रमांक 27 भौगोलिक दृष्टिकोनातून खूप सुंदर महाराष्ट्रातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेला हा मतदारसंघ आणि पूर्णा काठेच्या वस्तीत वसलेला मतदारसंघ. जातीय समीकरणात आजपर्यंत काळाकुट्ट डाग असलेला हा मतदारसंघ, जातीवर होणारं मतदान या मतदारसंघाला लागलेला एक प्रकारचा शाप. राजकीय विश्लेषणात म्हणायचं तर इतर काँग्रेस, भारतीय जनता पार्टी आणि वंचित यांच्यामध्येच आजपर्यंत गेल्या 30 वर्षात लढाई झाली. 2004 भाजप इथं निवडून आली आणि तेव्हापासून कंटिन्यू गेली 3 टर्म, 15 वर्ष भाजप इथं निवडून येते. कृष्णराव इंगळे यांचा 15 वर्षाचा कालखंड आणि कुटेंचा 15 वर्षाचा कालखंड हा जर व्यवस्थित बघितला तर विकासाची परिभाषा ज्याला म्हणतात तसा विकास मागील 25 वर्षात तर काही झालेला नाही, पण मागच्या 5 वर्षामध्ये बांधिलकी विकास ज्याला म्हणतात, रस्ते, नाल्या, गटार याच्यामध्ये अतोनात खर्च झाला, जो व्यर्थ खर्च पण झाला, ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार पण झाले. सभागृह बांधणे, नाल्या बांधणे म्हणजे काही मानवी विकास नाही, त्याला आपण मानवी निर्देशांक म्हणत नाही. आरोग्य, शिक्षण याच्यावर या मतदारसंघामध्ये प्रचंड कमतरता आहे. पाणी आणि शेती हा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि शेतकऱ्यांचे विषय गांभीर्यानं इथे घेतले जात नाहीत. चोंडी प्रकल्प झाला, इस्लामपूर प्रकल्प झाला, अर्कचिरी प्रकल्प झाला, हे अर्धवट आहेत. गेली 15 वर्ष झाले ते अर्धवट अवस्थेत पडलेले आहेत, काही काहींचं पायभरणीसुद्धा झाली नाही. जिगाव प्रकल्प गेल्या 35 वर्षापासून लोक ऐकतात आहेत पण त्याचंही अजून कुठलाही नामशेष नाही. रस्त्यामध्ये मतदारसंघ चांगल्या सुसुस्थित आहे, रस्ते चांगले आहेत, त्यात काही दुमत असण्याचं काही कारण नाही. जातीय समीकरणामध्ये या मतदारसंघामध्ये 5 धर्माचे लोक इथं राहतात, हिंदू, मुस्लिम, बौद्ध, जैन आणि शीख. त्यातल्या हिंदू धर्माच्या 42 जाती आहेत, त्यातल्या 7 जाती ह्या आदिवासी आहेत आणि पाटील, कुणबी आणि माळी ह्या बहुसंख्य जाती, 2 नंबरच्या जाती इथं बारी आणि धनगर समाज येतो.
बाकी 12 बलुतेदार आणि छोट्या छोट्या अल्पसंख्याक हिंदू जाती इथं वर्चस्व होतं. आणि 30 वर्षाचा अभ्यास जर बघितला तर ज्या छोट्या छोट्या जाती संख्येने जाती आहेत त्या ज्या माणसाकडनं उभे राहतात तो माणूस इथं आजपर्यंत इलेक्ट झालेला आहे. कुटेंच्या संपर्कात ज्यावेळेस हा समाज आला त्यापासून कुटेंचा विजय इथं सुनिश्चित झाला होता. या मतदारसंघामध्ये विकास गेल्या निवडणुकीत उमेदवार असलेले आणि मुकुल वासनिक यांचे निकटवर्तीय मानले जाणारे रामविजय बुरुंगले यांनी अद्याप उमेदवारी मागितली नाही. रामविजय बुरुंगले यांना उमेदवारी मिळाल्यास स्वाती वाकेकर बंडखोरी करत वंचितकडून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे सामाजिक समीकरणं जुळवत वंचितकडून माळी समाजाला उमेदवारी मिळाल्यास काँग्रेसकडून मराठा समाजाला उमेदवारी मिळणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या ठिकाणी भाजप विरुद्ध वंचित अशी टक्कर पाहायला मिळू शकते. बुलढाणा जिल्ह्यात एकूण 7 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि जळगाव जामोद हा असा एकमेव मतदारसंघ आहे की या मतदारसंघामध्ये राजकीय समीकरण नव्हे तर सामाजिक समीकरण जुळवून निवडणूक लढवल्या जातात. याच मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांची संख्या अधिक असल्याने काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी आणि खेकड्यावृत्ती पाहायला मिळते असा इतिहास या मतदारसंघाचा राहिलेला आहे. त्यामुळे भाजपला विजयासाठी फार काही नियोजन करण्याची गरज पडत नाही आणि गेल्या 15 वर्षापासून या मतदारसंघावर भाजपची सत्ता आहे. गेल्या पंचवार्षिकला भारी पडून लढलेले प्रसेनजित पाटील हे दुसऱ्या क्रमांकावर राहिलेत तर काँग्रेसकडून रामविजय बुरुंगले हे तिसऱ्या क्रमांकावर राहिलेत. यावर्षी देखील भाजपाकडून विद्यमान आमदार डॉक्टर संजय कुटे हेच निवडणूक लढवणार असण्याचं निश्चित आहे. तर मागच्या वेळेला भारी पडून निवडणूक लढवलेले प्रसेनजित पाटील यांनी काँग्रेसला काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे, आपली घरवापसी केली आहे. त्यामुळे सामाजिक समीकरणं जुळवत वंचित बहुजन आघाडीकडून आणि काँग्रेसकडून कुठल्या समाजाचा चेहरा पुढे केला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. एकंदरीतच जर का विचार केला तर या मतदारसंघामध्ये गेल्या पंचवार्षिकप्रमाणे सरळ सरळ भाजपा आणि वंचित बहुजन आघाडी अशी सरळ लढत होण्याचे चिन्ह आहेत. संदीप वानखडे, एएम न्यूज, जळगाव जामोद, बुलढाणा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.